नमस्कार, उर्मिला क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाराचे तोरण कसे विणायचे ते सांगणार आहे. हे बघा, ही डिझाईन करणार आहोत आपण. ह्या डिझाईनची पट्टी केलेली आहे. तुम्ही तुम्हाला हवी असेल त्या डिझाईनची पट्टी करू शकता. या अगोदर मी पट्टी कशी विणायची हे हा व्हिडिओ अपलोड केलेला होता. फक्त ही डिझाईन कशी विणायची हे मी सांगणार आहे. हे आपलं पंचरंगी तोरण आहे. सात रंगी सुद्धा करता येतात आपल्याला. जे हवे असेल ते कलर आपल्याला आवडतील ते कलर आपण घालू शकतो. मी हे कलर वापरणार आहे. हे चार कलर वापरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण स्लिप नॉटने सुरुवात करूया. दहा साकड्या घ्यायच्यात आपल्याला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा. दहा साकळ्या घेतल्यानंतर पहिल्या साकळीमध्ये आपल्याला स्लिप नॉट करायचा आहे. म्हणजे असा गोल राऊंड होतो. नंतर तीन साकळ्या घ्यायच्या. एक, दोन आणि तीन. आपल्याला वेलची पॅटर्न करायचा आहे. वेलची करायची आपल्याला. हा पहिल्या तीन साखळीचा एक खांब झाला. हे दुसरा. तिसरा. चौथा. हे बघा, आता नंतर आपल्याला या पूर्ण सगळ्या खांबामधनं एकदाच बाहेर काढायचं आहे आणि इथं स्लिप नॉट करायचं आहे. म्हणजे अशी गाठ तयार होते. यालाच म्हणायचं वेलची पॅटर्न. परत एक साखळी घेऊयात. एक, दोन, तीन वेलच्या झाल्या. आपल्याला आठ वेलच्या पूर्ण करून घ्यायच्यात आपल्याला. असंच पूर्ण अर्धाच राऊंड करायचं. आपल्याला पूर्ण गोल करायचं नाही आहे. मी एवढं पूर्ण आठ करून घेते. हे बघा, सात आठ वेलच्या करून घेतलेल्या आहेत मी. परत एक साखळी घ्यायची आणि परत असं हे फिरवून परत आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये गॅपमध्ये आपल्याला दोन दोन वेलच्या करायच्या. त्याच गॅपमध्ये आपल्याला एक साखळी घेऊन परत त्याच गॅपमध्ये आपल्याला आणखी एक वेलची करायची. एक साखळी घ्यायची. नंतर पुढच्या गॅपमध्ये दोन वेलच्या करायच्या. इथं असं पॅक धरून ठेवायचं म्हणजे निसटत नाही. त्याच गॅपमध्ये आणखी एक वेलची करायची. एक साखळी घ्यायची. असं प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन वेलच्या करायच्यात आपल्याला.
करून घेते मी पूर्ण हे बघा। प्रत्येक गॅप मध्ये मी दोन दोन वेलची करून घेतलेले आहेत। आता एक साखळी घेऊयात आणि आपल्याला इथं दोरा कट करायचा आहे। पूर्ण गोल करायचं नाही आपल्याला, कारण आपली डिझाईन ही अर्धी गोल आहे बघा अशी। आता आपल्याला इथूनच जोडायचं नाही आहे पूर्ण दुसरा कलर, इकडच्या विरुद्ध साईडला आपल्याला इथं दुसरा कलर जोडायचा आहे। कसं जोडायचं मी सांगते। आता आपल्याला हा हिरवा कलर जोडायचा आहे। स्लिप नॉट करून घेऊया। दोन्ही खांबाच्या मध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथं असं। हे साखळ्या घ्यायचे आपल्याला, परत इथं विलची करायची आहे। परत आपल्याला त्याच खांबामध्ये आणखी एक वेल करायची। एक साखळी घ्यायची नंतर, पहिल्या खांबामध्ये दोन वेलचे करून घेतल्या ना, नंतर पुढच्या प्रत्येक खांबामध्ये एक एक घ्यायची। मग असे आपण दोन दोन घेतले होते, आता एक एकच घ्यायची। प्रत्येक वेळेस एक साखळी घ्यायची। किती झाले आपले, एक दोन तीन चार पाच, आपण सिंगल वेलचे करून घेणार आहेत। आता इथं मध्यभागी आपल्याला दोन घ्यायचे आहेत, दोन वेलचे करायचे आहेत। याच खांबामध्ये आपण दुसरी वेलची करून घेणार आहेत आणि इथं प्रत्येक खांबावर एक एक वेलची करायची आणि ह्या शेवटच्या खांबावर दोन दोन वेलच्या करायच्या। या पहिल्यांदा आपण केलं तशा सेम पूर्ण करून घेते मी। हे बघा पूर्ण हिरवा करून घेतलेला मी। पहिल्यांदा सुरुवातीला दोन वेलच्या केल्यात, परत नंतर एक दोन तीन चार पाच वेलच्या करून परत दोन केल्यात, मध्यभागी दोन करायच्या, परत पाच करून परत पहिल्यांदा आपल्याला दोन करायच्या। प्रत्येक वेळेस ही स्टेप पूर्ण करायची। आता आपण दुसरा कलर जोडणार आहोत। जोडताना आपण ज्या साईडनं शेवट केला त्या साईडनं सुरुवात करायची नाही, इकडच्या साईडनं सुरुवात करायची।
प्रत्येक पीस एक साइडन जोड़ा सक या दोन खांबा मध्ये परत दोन दोन वेलची मध्ये आपण नंतर दोन डबल वेलची करणार आहोत। याच मध्ये आणखी एक वेलची करायची एक साखळी घेऊन एक साखळी घ्यायची पुढच्या गॅपमध्ये एकच वेलची घ्यायची आपल्याला दोन नाही घ्यायचे। पूर्ण धरायचं या पूर्ण ह्याच्यामध्ये काढताना आपण व्यवस्थित काढायचं हे बघा असं पूर्ण करायचं। तर इथं दोन झाले आता प्रत्येक ह्याच्यात एक एक घ्यायची आणि या मध्यभागी आपण जे दोन केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन घ्यायचे मध्यभागी दोन आणि परत एक एक नंतर एक दोन असे आपल्याला पूर्ण आपल्याला जेवढे कलर पाहिजेत पाच सात तेवढे आपण जोडून घ्यायचे लावून आता हे पूर्ण पॅटर्न करून घेते पूर्ण असा हे बघा या साईडनं आपण जोडले होते या साईडनं आपण शेवट केला होता हे पूर्ण असे जोडून घेतलेले आहेत आपण सुंदर डिझाईन दिसते बघा ही शेवटी हे कसं करायचं ते सांगते मी या साईडने सुरुवात करूया आपण हे बघा इथं पांढरा मी कलर जोडलेला आहे तर आपल्याला 17 साखळ्या घ्यायच्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 17 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला ते 1, 2, 3, 4 मध्ये सोडलेले आहेत वेलच्या 1, 2, 3, 4 या चार सोडल्यानंतर या गॅपमध्ये आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायचं आहे असं इथं अशी साखळी आली पाहिजे नंतर आपल्याला अजून 17 साखळी करायच्या आहेत नंतर चार सोडायचे 1, 2, 3, 4 असं पूर्ण असं करून घ्यायचं आणि ह्या गॅपमध्ये आपल्याला मध्यभागी एक आलं पाहिजे स्लिप नॉट नंतर असं पूर्ण म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आलेले पूर्ण करून घेते मी हे बघा पूर्ण करून घेतलेले मी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे करायचे आणि या प्रत्येक ह्याच्यावर हे असं पलटून आता या प्रत्येक साखळीवर आपल्याला एक मुका खांब घ्यायचा आहे प्रत्येक साखळीवर मुका खांब घ्यायचा आपल्याला
इकडून 8 आले, 8 मुके खांब घेतले आपण आणि मधल्या जे 17 साखळी होती ना त्यामध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. एक खांब घेतला तर साखळी घ्यायची, दोन साखळ्या घ्यायच्या आणि त्याच साखळीमध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. नंतर साखळी नाही घ्यायची, परत प्रत्येक साखळीवर एक मुका खांब घ्यायचा. तर मध्यभागी दोन खांब घेतल्यामुळं कसं काय होतं आहे, ह्या असा त्रिकोण येतो. प्रत्येक साखळीवर एक खांब घ्यायचा आणि प्रत्येक मध्यभागी असे दोन खांब घ्यायचे म्हणजे हे सब पूर्ण होते. पूर्ण करून घेते. हा कलर झाल्यानंतर आपल्याला मी हा कलर जोडणार आहे. पांढरा झाल्यानंतर आबोली कलर जोडणार आहे, नंतर हिरवा जोडणार आहे. शेवटी पूर्ण असं करून घेतलं ना जे पूर्ण असं दिसतंय बघा. पहिल्यांदा पांढरं घेतलं, प्रत्येक साखळीवर मुका खांब, मध्यभागी दोन खांब, परत मुके खांब, पूर्ण असा हा पॅटर्न तयार करून घ्यायचा. अशी डिझाईन तयार होते आणि हे अशी कसं जोडायचं ते सांगते मी तुम्हाला. हे जे शिल्लक दोरा आलेला आहे तो आपण कट करून घेणार आहेत असं. पूर्ण असं जोडून घ्यायचे. पूर्ण मी पडदा जोडून घेते आता आणि या डिझाईनला आपल्याला प्रत्येक ह्याच्याला प्रत्येक ह्याला एक एक पॉम्पॉम लावायचं आहे. मी साच्यावरचे पॉम्पॉम करणार आहे. हे बघा आपलं पडदा तयार झालेला आहे. मी असे हे पॉम्पॉम लावलेत. हा आपला पंचरंगी पडदा तयार झालेला आहे. पूर्ण ह्या पाकळ्यांना पॉम्पॉम लावून घ्यायचे. खूप सुंदर दिसते हा पडदा. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.